नमस्कार, पाकसिद्धी किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने पावभाजी कशी करायची। काही स्पेशल ट्रिक्स याच्यामध्ये आपण यूज केल्या आहेत। कुठल्याही आपण मॅशर यूज केलेला नाही। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ। 2 टमॅटो, 2 कांदे आणि 1 वाटीभर फ्लॉवर, त्याच्यानंतर 1 साधारण 2 सिमला मिरची। आपण व्यवस्थित हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि हे शक्यतोवर बारीकच चिरून घ्या। त्याच्यानंतर आपण 1 वाटीभर फ्रोझन पीसचा यूज केलेला आहे। जर का तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही तेही यूज करू शकता, पण मी इथे फ्रोझन पीस बारीक व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 4 बटाटे मी व्यवस्थित उकडून मॅश करून घेतलेले आहेत। आणि आता आपण रेसिपी स्टार्ट करूया। कढईमध्ये सगळ्यात प्रथम आपल्याला 1 चमचे बटर व्यवस्थितपणे गरम करून घ्यायचं आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टमॅटो हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने। तुम्ही पाहू शकता सगळ्यात प्रथम आपण पहिल्यांदा बटर व्यवस्थित मेल्ट करून घेणार आहोत। बटर मेल्ट झाल्यानंतर मी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि कांदा मी छान मॅश केलेला आहे। आता हा व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, कारण जर तुम्ही हा जर परतला नाही तर त्याला म्हणजे त्याच्यामध्ये जी भाजी जी आहे ती आपली मिळून येणार नाही। आणि ती एकजीव होण्यासाठी कांदा आणि टमॅटो हा आपल्याला पहिल्यांदा किंवा भाज्या आपण ज्या ह्याच्यात ॲड करणार आहोत त्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या। 2 वाफा आणून त्याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। कांदा आणि टमॅटो मी इथे व्यवस्थित परतती आहे। कांदा टमॅटोला साधारण 1-2 वाफा आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मगच फ्लॉवर घातलेलं आहे आणि फ्लॉवर आणि सगळ्यात लास्ट सिमला मिरची घालायची, कारण सिमला मिरचीचा जो कलर आहे तो त्याच्यामुळे नाहीतर मग चेंज होऊ शकतो। त्यामुळे पहिल्यांदा कांदा आणि फ्लॉवर आणि टमॅटो हे व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं, त्याच्यानंतरच सिमला मिरची ॲड करा। आणि ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत कन्सिस्टन्सीप्रमाणे थोडंसं पाणी घालून व्यवस्थित पहिल्या शिजवून घ्या। पाणी आणि बटर हे दोन्ही सायमल्टेनियसली घाला, म्हणजे त्याच्यामुळे बटरचा जो खमंगपणा आहे तो भाजीमध्ये परफेक्ट उतरतो आणि भाजीची जी टेस्ट आहे ही हॉटेलसारखी बनते। तर ही भाजी बनवण्यासाठी आज आपण इथे पावभाजीचा रेडीमेड मसाला एव्हरेस्टचा मी वापरला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज करू शकता। 2 साधारण 2 चमचे तिखट, 2 चमचे मसाला आणि चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घालतो आहे। मीठ जो आहे तो आपल्या भाजीच्या अंदाजाप्रमाणे ॲडजस्ट कराल, त्याच्यामुळे अर्थातच आपण हे जेव्हा तिखट मीठ घातल्यानंतर भाजीला पुन्हा एकदा आपल्याला 2 वाफा आणायचे आहेत आणि कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये बटाटा आणि मटार अजून ॲड करायचं आहे। तर त्या अगोदर भाजी व्यवस्थित पुन्हा शिजवून घ्यायची। खूप जास्त गाळ होईल इतकी पण नाही आपल्याला शिजवायची, पण त्याच्यामधला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे पाणी किंवा बटर ॲड करून भाजी आपल्याला कमीत कमी 1-3 ते 4 वाफा देऊन आपण घेतलेली आहे। याच्यात आता मी आता लास्टला मी याच्यामध्ये मटार आणि आपण जो मॅश केलेला जो पोटॅटो होता तो ॲड केलेला आहे। आणि मग कन्सिस्टन्सीप्रमाणे साधारण 1-4 कप पाणी मी याच्यात घातले, कारण भाजी जशी शिजते किंवा ती उकळते तसं बटाट्यामुळे ती एकदम थिकनेस त्याचा जो आहे तो जास्त लवकर होतो। म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला जे पाणी आहे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवाल, त्यामुळे भाजीला शिजायला जो हे राहतो कन्सिस्टन्सी ती व्यवस्थित मग मॅच म्हणजे मॅशअप होते किंवा ॲडजस्ट होते। ऑफकोर्स 1-2 मिनटात याला व्यवस्थित छान उकळ्या येतात आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा 2 चमचे बटर मी ॲड केलेलं आहे, ज्यामुळे भाजीचा जो टेक्स्चर आहे तो सुद्धा परफेक्ट येतो, हॉटेलसारखा कलर आपल्याला त्याच्यामुळे येणार आहे। आणि आता लास्टली ब्रेड भाजून घ्यायचा आहे। तव्यावरती मी हा व्यवस्थित दोन्ही साईडनी क्रिस्पी भाजून घेतलेला आहे बटर लावून। तुम्ही याला आवडत असेल तर तिखट किंवा मसालाही तुम्ही लावू शकता, पण मी हा प्लेन नुसता बटर लावून भाजलेला आहे। आणि ऑफकोर्स आपली डिश रेडी आहे खाण्यासाठी, अतिशय टेस्टी हॉटेलसारखी कम्प्लिटली सेम चवीची किंवा परफेक्ट टेस्टची पावभाजी आपण घरच्या घरी अतिशय सुंदर पद्धतीने बनवू शकतो। रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा, आणि आवडली असेल तर अर्थातच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाकसिद्धी किचनला, कारण अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण ॲड करतो आहे आपल्या चॅनलवर। पुन्हा भेटूया लवकरच, धन्यवाद।